कन्नड तालुक्यातील नाचनवेल चिंचोली परिसरामध्ये परतीच्या पावसामुळे खरीपाचा परिसरात दिसून आहे ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाने हजेरी लावल्यामुळे मक्याच्या कडव्याचं नुकसान होत आहे दर वाढलेले असून चाऱ्याचं प्रमाण कमी आहे त्यामुळे पशुपालकांना चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावतोय त्याचबरोबर अद्रक पिकांनाही जास्त पाण्याअभावी सड लागल्याने अद्रक पीक घेणारे शेतकरी देखील संकटात सापडले काही दिवसातच मका कापूस घरात येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता मात्र पावसाने अचानक तडाखा दिल्याने आलेल्या कापसाचे आणि सोंगणे केलेल्या मक्याचे उभ्या पिकाचे निसर्गाच्या लहरीपणाच्या शेतकऱ्यांना चांगलाच फटका आलेल्या आले कापसाचे पावसाने नुकसान झाल्याने तोंडावर आलेली दिवाळी कशी करावी अशी चिंता शेतकऱ्यांना सतावतीय नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी मागणी हवालदेल झालेला शेतकरी वर्ग करतोय देविदास थोरात एम सी एन न्यूज नाचनवेल सध्या ज्या परतीच्या पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे ते बरेचसे हातातोंडाशी आलेलं आहे समजा कपाशी मक्का वगैरे सगळे पीक बरेचसे प्रमाणात नुकसान झालेले तरी आता हे दिवाळी सणाचा निमित्त आता समोर आलेले आहे आणि त्या दिवाळीनिमित्त जो कापूस निघणार होतो आजपर्यंत निघलेला नाही निघणार नाही आहे किंवा शेतकऱ्याला काहीच असा हे येणार नाही आहे ये आपल्याला म्हणजे दिवाळी साजरी कशी करावा यासाठी शासनाला अशी विनंती आहे की थोडीफार त्यांनी शासनाने जी मदत देण्याची ठरवली असेल त्याबद्दल त्यांनी लवकरात लवकर दिवाळीच्यात थोडी मदत करा करावी शेतकऱ्यांना जेणेकरून शेतकरी पुन्हा उभारी घेऊ शकतो